गाइज, वेलकम टू स्नेहाज फूड कट्टा। आज आपण बघणार आहोत इन्स्टंट मिक्सचे गुलाब जामुन। त्यासाठी मी इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स घेतले 400 ग्रॅम चितळेचे या ठिकाणी। आता यामध्ये आपण 240 मिली पाणी घालणार आहोत। पाणी थोडं थोडं करून घालायचे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर 200 ml मोजण्यासाठी काही नसेल तर 1.5 कप पाणी घेतलं तरीही चालेल। चांगलं मळायचे पीठ म्हणजे आपले गुलाबजामुन मऊ लुसलुशीत होतील। आता आपलं पीठ चांगलं मळून झालंय। पीठ हे हलक्या हाताने मळायचं, तुम्ही पाहू शकता खूप छान असं गुलाबजामुनचं पीठ झालेलं आहे आणि तेही इन्स्टंट। आता आपण या पीठाचे गोळे करणार आहोत। तुम्ही याचे गोल आकारामध्ये किंवा लंबगोलामध्ये गोळे करून घेऊ शकता। हाताला तेल किंवा तूप लावायचे। असेच मी सगळ्या पिठाचे गोळे करून घेणार आहे। एका या इन्स्टंट मिक्समध्ये 70 ते 80 गुलाबजामुन होतात, तर मी बाकीचे गोळे करून घेते। आता आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 किलो साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 साखर भिजेपर्यंत पाणी घालणार आहोत। आपण आता यामध्ये 600 मिली पाणी घातलेलं आहे। पाक तयार होण्यासाठी याला आपण मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे। साखर विरघळूपर्यंत सतत त्याला थोड्या थोड्या वेळानं हलवत ठेवायचंय। पाक तयार होईपर्यंत आपण गुलाबजामुन जे आपण गोळे केलेले आहे ते तळून घेऊयात। आता आपला पाक एका बाजूला तयार करायला ठेवलेला आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आपण आता गुलाबजामुन चे तयार केलेले गोळे सोडणार आहोत।
तुम्ही या ठिकाणी निम्म तेल आणि निम्म तूप हे प्रमाण सुद्धा घेऊ शकता. मी यामध्ये निम्म तेल आणि निम्म तूप या प्रमाणातच घेतलेलं आहे. आपले गुलाबजामुन चांगले फुगलेले आहेत. याला सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे. गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, जास्त हाय करायचं नाहीतर हे आपले गुलाबजामुन करपू शकतात. मस्त फुगलेले आहेत हे. आता तुम्ही पाहू शकता आता आपले गुलाबजामुन छान असे तळून घेत झालेले आहेत. तर यांना आपण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता हे खूप तेल ऑब्झॉर्ब नाही करत. असेच मी बाकीचे सगळे तळून घेणार आहे. गुलाबजामुनना सतत एकसारखं हलवायचं म्हणजे त्यांना एकसारखा कलर येतो. गोळे हे छोटेच करायचे, जास्त मोठे नाहीत करायचे, नाहीतर ते कधी कधी फुटण्याची शक्यता असते. आता आपण हे गुलाबजामुन काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन हा खूप छान असा फुललेला आहे. आता आपण तयार केलेल्या पाकामध्ये हे गुलाबजामुन टाकून घेणार आहोत. या ठिकाणी मी एक तारीख पाक केलेला आहे. आता यामध्ये आपण हे तयार केलेले गुलाबजामुन सोडायचे. हा पाक तयार व्हायला 15 ते 20 मिनिटं पुरेसे होतात. आता याला आपण गुलाबजामुन पाक ऍब्झॉर्ब करूपर्यंत झाकून ठेवणार आहोत. आता आपण हे गुलाबजामुन सर्विंग बाउलमध्ये घेतलेले आहेत.
तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा पाक गुलाबजामुनने ऍब्झॉर्ब केलेला आहे. तुम्ही सजावटीसाठी पिस्ता किंवा बदाम किंवा काजूसुद्धा वापरू शकता. या ठिकाणी मी काजू किसून वापरलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी कोणतीही नवीन रेसिपी आली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.